तहसीलदार संजय रामटेके यांना 70,000 लाच घेताना अटक. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील तहसीलदार संजय रामटेके आणि माडगी येथील खासगी इसम विपुल कुंभारे यांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 70,000 लाच घेताना अटक केली आहे. तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून तुमसर तालुक्याच्या चारगाव वाळू घाटावरून वाळू भरून तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जंगलातून ट्रक नेत असताना तहसीलदार संजय रामटेके यांना फिर्यादीचे ट्रक अडवत कारवाई न करण्यासाठी आणि ट्रक नियमित चालू देण्यासाठी तसेच फिर्यादी यांच्या मित्राचे देखील दोन ट्रक सुरळीत चालू देण्यासाठी मासिक 30,000 रुपये असे एकूण 70,000 रुपये देण्याची मागणी फिर्यादी संजय रामटेके यांनी केली. मात्र फिर्यादी यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने फिर्यादीने याची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात केली असून भंडारा एसीबीने माडगी येथील खासगी इसम विपुल कुंभारे याला 70,000 रोख रक्कम स्वीकारताना अटक केली तर तहसीलदार संजय रामटेके यांना तिरोडा तहसील कार्यालयातून अटक केली असून दोघांविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिरोज बदवले नावाचे एक फिर्यादी आले होते आणि त्या फिर्यादीच्या अनुसार त्याची एक ट्रक आहे, तो ट्रक रेती घाटावरून तो चालवत असतो आणि ट्रक विक्री करत असतो. तो ट्रक संजय रामटेके तहसीलदार तिरोडा यांनी बोदलकशाच्या जंगलात काही दिवसापूर्वी थांबवला होता आणि त्याच्या सोडून देण्याच्या मोबदल्यात 50,000 रुपयाची त्यांनी डिमांड केलेली होती, लाचेची मागणी केलेली होती. आणि ती जी लाचेची मागणी आहे ती त्या फिर्यादीची किंवा तक्रारदाराची देण्याची इच्छा नसल्यामुळे तो अँटी करप्शन कार्यालयात भंडारा इथे आला होता. त्यानंतर जेव्हा आम्ही पडताळणी करायला पाठवलं त्यावेळेस तक्रारदार याच्याशी त्यांनी जी याच्याशी त्यांनी जेव्हा बोलणी केली त्यावेळेस ते 40,000 रुपये लाचेची मागणी केली आणि त्याचप्रमाणे तक्रारदाराचा एक मित्र जो चव्हाण होता त्यालासुद्धा त्याच्या दोन गाड्या चालत असल्यामुळे त्या दोन गाड्याच्या मोबदल्यात 15,000 रुपये अशी 30,000 रुपयाची मागणी केली होती. म्हणजे त्या दिवशी त्यांची जी मागणी आहे ती 70,000 रुपयाची होती आणि ती विपिन कुंभारे नावाचा मुलगा माडगी येथे राहतो त्याला देण्याकरिता ते रुपये त्यांनी सांगितलेले होते. त्याप्रमाणे आज आम्ही साबार असला विपिन कुंभारे यांनी ती लाच जी आहे ती स्वीकारली आणि त्याच्याप्रमाणे ती लाचेची रक्कम आम्ही जप्त केलेली आहे आणि विपिन कुंभारे आणि तहसीलदार संजय रामटेके यांनासुद्धा आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि सध्या गुन्हा दाखल होत आहे. कोणत्या कलमांतर्गत त्यांना अटक? कलम 7 आणि 12 लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988. तहसीलदार यांना कुठून अटक करण्यात आली? तहसीलदार यांना तिरोडा त्यांच्या कार्यालयातून त्यांना ताब्यात घेतलेला आहे. सापळा कुठे घेतला? महार्गी गावात एक हॉटेल आहे, कुबेर हॉटेल, त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. सर आपला एनईसीएल आणि पद पूर्ण? माझं नाव महेश दत्तात्रय चाटे, पोलीस उप अधीक्षक भंडारा अँटी करप्शन.